सगळ्या पुणेकरांसाठी ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मेट्रोचे काम जवळपास पूर्ण होत आले. काहीच दिवसात ही मेट्रो ट्रेन पुणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल. यातील पहिला टप्पा म्हणजे वनाज ते गरवारे महाविद्यालयापर्यंतचा आणि हा प्रवास नागरिकांना अवघ्या 13 मिनिटात करता येणार आहे. मेट्रोचे औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर मेट्रो धावायला सुरुवात होईल. चला तर मग जाणून घेऊया मेट्रोचा स्पीड आणि काय असतील तिकीट दर. मेट्रोला प्रति तास 90 किलोमीटरने धावण्याची क्षमता आहे. मात्र सुरुवातीला हाच वेग प्रति तास 40 किलोमीटर इतका राहील. साधारण 800 ते 1125 मीटरवर मेट्रो स्थानक असेल. तसेच प्रत्येक स्थानकावर मेट्रो 20 ते 30 सेकंदापर्यंत थांबेल. 3 डबे असलेल्या मेट्रोमध्ये प्रवासी क्षमता ही 940 पर्यंत असेल. तसेच महामेट्रोने सुरक्षेला पहिले प्राधान्य दिलंय. सर्व डब्यांमध्ये अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा आहे. प्रत्येक डब्यात एक टेलिफोन असेल. तसेच गरज पडल्यास तो फोन थेट स्थानक प्रमुख तसेच सुरक्षा व्यवस्थेशी जोडता येईल. याशिवाय आग प्रतिबंधक व अन्य सुविधाही मेट्रोमध्ये असतील. सामान्य माणसाला परवडतील असे दर मेट्रोसाठी ठेवले गेले आहेत. पहिल्या 2 किलोमीटरला तुम्हाला 10 रुपये द्यावे लागतील. तर 2 ते 4 किलोमीटरसाठी 20 रुपये इतका शुल्क असेल. 4 ते 12 किलोमीटरसाठी 30 रुपये तिकीट असेल. तर 12 ते 18 किलोमीटरच्या प्रवासासाठी 40 रुपये मोजावे लागतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.